समर्थ फर्निचर एंड मॉल, घरगुती फर्निचर, ऑफिस फर्निचर, सोफा सेट, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी, क्रॉकरी यावर भव्य डिस्काउंट। मान्सून धमाका, 5-25% पर्यंत भरघोस डिस्काउंट। ठिकाण, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी तालुका संगमनेर। संपर्क 98569664663। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांना पीक विम्याचं कर्ज तातडीनं द्या अशा अनेक मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा भाजपाच्या वतीनं जिल्हा सहकारी बँकेसमोर निदर्शनं करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला। कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं मोठा कंगावा केला, त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। मात्र प्रत्यक्षात 50%पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही, त्यातच अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। यामुळे संबंधित शेतकऱ्यांना तातडीनं मदत भेटणं गरजेचं आहे असं यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितलं। तर भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर प्रत्येक बँकेच्या समोर आंदोलन करण्याच्या सूचना आणि आदेश देण्याचं काम झालं आणि त्या सूचनेप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे आज आम्ही जिल्ह्याची जिल्हा बँक यांच्यासमोर आंदोलन करण्याचा खऱ्या अर्थाने निर्णय घेण्याचं काम आम्ही केलं। आता महाआघाडीच्या सरकारला कुठंतरी जाग आणली पाहिजे आणि विशेष करून ज्या ज्या बँकेला आपलं राज्याच्या सरकारने जे काही पत्र दिलं, काहींचे जे काही कर्जमाफीमध्ये नावं आलेत परंतु प्रत्यक्ष मात्र बँकेकडे ते कर्जमाफी वर्ग झाली नाही आणि बँकेला राज्याच्या सरकारने सूचना दिल्या का आपण आता हे कर्जमाफी करावं आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये ज्यावेळेला नाव येईन त्यावेळेला बँकेची रक्कम आम्ही फेडण्याचं काम करू। पण प्रत्यक्ष मात्र बँकेने कुठल्या प्रकारचा हा निर्णय घेतला नाही, 7-12 एकत्र असल्यामुळं त्याचंही कर्ज वाटप झालं नाही। मध्यत मुदतीचं काही कर्ज काही शेतकऱ्यांनी घेतलं परंतु दुष्काळाअभावी ते कर्ज भरू शकले नाही म्हणून त्यांनाही कर्ज कुठल्या प्रकारचं मिळण्याचं काम होत नाही म्हणून आम्ही ही भूमिका घेण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलं। आता पहिला पाऊल आम्ही आंदोलनाचा घेतो आणि जर आंदोलनाचा हा निर्णय जर कदाचित झाला नाही तर सरकारला जर जाग आली नाही तर पर्यायाने आम्हाला उद्या रस्त्यावर येण्याची सुद्धा शेतकऱ्याबरोबर वेळ आणण्याची वेळ कदाचित येऊ शकेल। परंतु केवळ आता करोना आपण पाहतो त्याचं सगळं डिस्टन्स पाळलं पाहिजे म्हणून आम्ही जास्तीत जास्त शेतकरी आणण्याचा प्रयत्न काय केला नाही। पण पुढच्या वेळेला मात्र एकही रस्ता जिल्ह्यामध्ये जाणार नाही आणि राज्यातले जेवढे जेवढे आपल्याला असणारे मंत्री आहेत, जिल्ह्यातले मंत्री आहेत त्यांना मात्र जिल्ह्यामध्ये खूप फिरवून देण्याचं काम करणार नाही हे आम्ही आज स्पष्टपणे निर्णय घेण्याचं काम केलं आहे। थकित कर्ज येईल त्यांना कर्ज शेतकऱ्यांना द्या असं महाराष्ट्र शासनाने सांगितलं पण कोणताही ठोस असा भूमिका घेतलेली नाही। जोपर्यंत त्या लोकांचं कर्जाचे पैसे बँकेकडे वर्ग होत नाही तोपर्यंत बँक कर्ज द्यायला तयार नाही आणि ठोस निर्णय नसल्यामुळं आता खरीप संपत आलाय निम्मा आणि तरी त्यांना कर्ज नाही शेतकऱ्यांना अशी शेतकऱ्यांची दैनिक परिस्थिती झाली। मधल्या काळात करोनामुळं 3-4 महिन्याच्या लॉकडाऊनमुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं, त्यानंतर शेतकऱ्यांचा माल जे हरभरा असन तूर असन याला खरेदी झाली नाही शासनाकडून आणि बऱ्याचशा दलालांनी मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली। त्या जिथं संस्था शासनाची खरेदी करते तिथं दलालांची नेमणूक होऊन शेतकऱ्याची अडचण झाली, बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस घरात पडू नये आणि ते दुसरं बांधव खताचं आता कर्डिले साहेबांनी सांगितल्या पद्धतीने बांधव खत देण्याची शासनाची भूमिका होती। खरं पाहता शेतकऱ्यांच्या बांधव कुठंही खत दिलेलं नाही, जे दुकानदार आहेत त्यांना ईकायचं शेतकऱ्याला असतं, शेतकरी म्हणतो आम्हाला बांधव देऊ नका पण दुकानात द्या, त्या दुकानदाराकडं सुद्धा खत उपलब्ध होत नाही। जे काय खत दुकानदाराकडे दिलं जातं ते लिंकिंग पद्धतीने कंपन्या आणि अधिकारी यांच्यात लिंकिंग आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची साखळी निर्माण झाली आणि आता औरंगाबादला 2-3 दिवसापूर्वी माननीय दादा भिसे मागणी काय करताय आमची शासनाला एवढीच माहिती मागणी आहे की शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करा आणि शेतकऱ्यांना खत बांधावून दिलं तरी हरकत नाही पण ते दुकानात तरी उपलब्ध करा कारण त्या खतामध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या अधिकारी लिंकिंग करतात, त्याच्यावर कडक कारवाई करा हे आमची शासनाला मागणी। या आंदोलनामध्ये दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, श्याम पिंपळे, दिलीप भालसिंग, दादा बोठे, गणेश भालसिंग, बाळासाहेब महाडिक, संजय पाटील, मनोज कोकाटे, श्रीराज डेरे, गणेश जायभाय, महेश लांडगे
यांसह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज, मराठी, अहमदनगर.